नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय आता चारशे रुपयात गॅस सिलेंडर सोळा ऑगस्ट सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते का हे पाहण्यासाठी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल तसेच या सी सी टी व्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय हे कळेल यल्लो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील किती टोल आहे किती भरले गेले जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा टाकळी सिकंदर तालुका मोहळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीच्या सणासाठी सभासद शेतकऱ्यांना प्रति किलो वीस रुपये दराने साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिली साखर वाटपात सुसूत्रता येण्यासाठी सभासदांसाठी पंचवीस किलो साखरेचे पॅकिंग करण्यात आले आहे दरम्यान सभासदांमध्ये कोणताही भेदभाव न करता मयत सभासदांच्या वारसांसह सर्व सभासदांना दिवाळीसाठी साखर देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही मुंबई अध्यक्ष बदलण्यात आला असून त्या ठिकाणी राखी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे याआधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या ठिकाणी ही नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार गटाकडून ही नियुक्ती करण्यात आली याआधी अजित पवार गटाकडूनही समीर भुजबळ यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तेलंगणात पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील जनतेला अवघ्या चारशे रुपयात गॅस सिलेंडर देण्यात येईल अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी हैदराबाद येथे जाहीर केलेल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा निवडणुकाजवळ आल्या की आरक्षणाच्या मागण्या वाढतात धनगर समाज व गोपीचंद पडळकर सरकारवर दबाव आणू पाहत आहेत मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का लागला तर असहकार आंदोलन करून मुंबईला जाणारे पाणी व रस्ते बंद करण्यात येऊन राज्यातील विविध पक्षातील सर्व पंचवीस आमदार एकत्रित राजीनामा देतील असा इशारा देऊन धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे त्यांना आदिवासींमध्ये घेऊ नये अशी मागणी अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा साईबाबांच्या महानिर्वाणाला तिथीनुसार चोवीस ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी एकशे पाच वर्ष पूर्ण होत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही साईबाबा संस्थांच्या वतीने साईबाबांचा एकशे पाचवा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यंदाच्या वर्षी तेवीस ते सव्वीस ऑक्टोबर असा हा चार दिवसांचा साईबाबा पुण्यतिथी उत्सव साईबाबा संस्थांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे